चविष्ट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्रणिताज किचन मराठीला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुरणपोळीशिवाय महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती पूर्ण होऊ शकत नाही. कोणताही सण असो पुरणपोळी हमखास बनवली जाते. तर मग आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया. ही दोन वाट्या चणा डाळ मी 2 तास आधी स्वच्छ धुवून भिजवून घेतली आहे. डाळ भिजवल्यामुळे छान मऊ शिजते आणि पुरणात डाळीचा कण राहत नाही. ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. दोन वाट्या डाळीला मी 3 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला आमटीसाठी कट लागेल. आता यात चवीसाठी थोडं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि 2 चमचे तेल टाकूया. चार 5 शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजेल. आता डाळ शिजली आहे, ती मी गाळून घेते. हा कट आपण आमटीसाठी वापरू शकतो. आता आपण पुरण बनवूया. 2 वाट्या डाळीसाठी मी 2 वाट्या गूळ वापरणार आहे. तुम्हाला पोळ्या खूप गोड नको असतील तर तुम्ही गूळ कमी वापरला तरीही चालेल. यात मी 2 चमचे साखर टाकणार आहे. साखर पण तुम्हाला नको असेल तर नका टाकू. मीडियम गॅसवर हे पुरण सतत हलवत आटवून घ्यायचं आहे. आता यात 2 चमचे सुंठ आणि 1/2 चमचा वेलची पावडर टाकायची आहे. आता 5 मिनिटात पुरण तयार होईल. आता आपलं पुरण तयार आहे. पुरण बनवण्यासाठी मी गाळण्याचा वापर करणार आहे. अशा रीतीने आपण पुरण बनवून घेऊया. तुम्ही चमच्याऐवजी हाताचा वापर करा, म्हणजे पुरण लवकर तयार होईल. पुरण तयार आहे. आता आपण कणिक मळून घेऊया. हे 1 वाटी गव्हाचे पीठ आहे आणि 1 वाटी मैदा आहे. यात चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि थोडं तेल टाकायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचे आहे. आता या कणकेला आपण 10-15 मिनिटं रेस्ट देऊया. 10 मिनिटांनंतर थोडं थोडं तेल आणि पाणी घेत कणिक मळून घ्यायचे आहे. हाताने कणिक अशी ताणून घ्या, म्हणजे पिठाला छान तार येईल. पुरणपोळीसाठी कणिक तुम्ही जितकी चांगली मळाल तितक्या पुरणपोळ्या हलक्या आणि मऊ लुसलुशीत होतात. या कणकेला 1 तास रेस्ट द्यायची आहे. आता आपण पोळ्या करूया. पोळ्यांसाठी पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे. थोडा मैदा लावून पारी करून घ्यायची आहे. आता यात भरपूर पुरण भरायचं आहे. इथे मी जवळजवळ कणकेच्या 2.5 पट पुरण घेतलं आहे. अशा रीतीने पुरणात दाबून कणिक वर ओढून घ्यायचे आहे. वरचा भाग व्यवस्थित चिकटवून घ्यायचा आहे, म्हणजे पुरण बाहेर येणार नाही.
आता पुरण व्यवस्थित कडांपर्यंत पसरवून घ्यायचं आहे। अलगदपणे पोळी सगळ्या बाजूने एकसारखी लाटायची आहे। तुम्हाला दिसत असेल इथे मी पोळपाट भरून मोठी पोळी लाटून घेतली आहे, पण तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर छोटी पोळी लाटा, हळूहळू सरावाने मोठ्या पोळ्या यायला लागतील। आता आपण पोळी शेकून घेऊया। पोळी उलटायला घाई करायची नाही, पोळीला वरच्या बाजूला असे बबल्स आले की पोळी उलटा। पोळी सारखी सारखी उलटायची नाही, एका बाजूने व्यवस्थित शेकली गेली की उलटा, नाहीतर पोळी फाटू शकते। आता मी या पोळीला दोन्ही बाजूंनी तेल लावणार आहे। अशा रीतीने हाताने अलगद पोळीची घडी करा। ही पोळी एकदा मऊ लुसलुशीत होते, त्यामुळे घडी करून ठेवा, म्हणजे वाढायला सोपं जाईल। ताटात काढल्यावर वरून तूप लावा।